शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्यानं इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ते 100 वर्षाचे होते. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. बातमी अतिशय होती, परंतु सर्वांना दुःख देणारी होती. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनपट हा त्यांच्या उभ्या केलेल्या पठणाच्यातून किंवा राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगभरामध्ये त्याला एक मान्यता प्राप्त झाली होती. आणि अतिशय विलक्षण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व पूर्ण समर्पित भावनेनं ज्या ज्या विषयाबद्दल त्यांनी पुढाकार घेतला त्यासाठी जीवनाच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वास अखेरपर्यंत त्यांनी त्यासाठी काम केलं. मी प्रवाळा परिवाराच्या वतीने त्यांना त्यांच्या दुःखद निधनाबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.